नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन पाककला या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पाहत आहोत भेंडीची चटपट होणारी भेंडीची भाजी. सर्वप्रथम भेंडी चांगली धुवून त्यातलं पाणी निथळवून घ्या. नंतर चांगली खरबूज भाजून घ्यायची, म्हणजे ती चिकट होत नाही. ही भाजी लहान मुलांना टिफिनवर खूप आवडेल. गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची, म्हणजे पटकन भाजली जाते. मी लोखंडी कढई घेतले, तुम्ही कोणताही भांडं घेऊ शकता, जसं काही टोप, ॲल्युमिनियमचा टोप किंवा फ्राय पॅन वगैरे वगैरे. तुमचा कोणाला मिनटं भाजून झाल्यावर काढून घ्यायची. गॅस थोडा कमी करून घ्या. त्यात 2 चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/2 चमचा जीरा, 1/2 चमचा राई मोहरी, 1/2 कढीपत्ता, 10 लसूण पाकल्या खळबत्त्याने कुटून घ्यायचे. हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची. थोडस हिंग, पाव चमचा हळद, 1/2 भेंडी घालून घ्यायची. गॅसची फ्लेम कमी करायची लागेल. वाफेसाठी पाणी घालूया.
दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यावी. एक मिनटं झालं का एकदा चेक करा वाफ आलेला. आता थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट नसेल तर ओलं खोबरं किसून टाकलं तरी चांगलं लागतं. मीठ घालूया. अर्धा पाय चिरलेली कोथिंबीर, परत थोडी वाफेसाठी पाणी ठेवायचं. आपली भेंडीची भाजी तयार आहे. पडताळा केली बंद करायची. आपली भेंड्याची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.